मी संतृप्ती विकास धामे, युनिक वचन कट्ट्यामध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही आज पुन्हा तुम्हाला व्हॉट्सअपवर आलेली मला एक आवडलेली सुंदर कथा वाचून दाखवणार आहे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आजची कथा आहे स्वामी विवेकानंदांवर. स्वामी विवेकानंद व जगातला पहिला अरबपती जॉन डी रॉकफेलर. जगात आज अनेक अरबपती असतील, पण पहिल्यांदा हा शब्द ऐकायला मिळाला तो रॉकफेलरमुळे. प्रचंड श्रीमंत माणूस, जगातील पहिला अरबपती, रात्रंदिवस एकच ध्येय, फक्त पैसा. हा माणूस कुठेही फक्त पैसा शोधायचा. त्याचे नातेगोती, मित्र, सगळे सोयरे, फक्त पैसा. घटना अशी घडली 1893 साली. वयाच्या 53 वर्षी हा माणूस आजारी पडला. डोक्यावरचे सारे केस झडून गेले, शरीर गळायला लागलं, तोंडात अन्न गेलं, थोडंसं सूप पिऊन जगण्याची वेळ आली. त्याला झोपही लागत नव्हती, इतकंच नाही तर त्याला हसता रडताही येईना. अमेरिकेतील सर्व नामवंत डॉक्टरांना दाखवून झाले, पण उपयोग शून्य. डॉक्टरांनी शेवटी सांगितले, आपण फक्त एकच वर्षाचे मेहमान आहात. त्याचवेळी स्वामी विवेकानंद शिकागोमध्ये होते आणि रॉकफेलरच्या एका मित्राने सहजच एक सल्ला दिला की हिंदुस्थानातील एक संन्यासी इथे आलाय, आपण एकदा त्याची भेट घ्यावी. रॉकफेलर सुरुवातीला भडकला, असल्या गोष्टींवर मी विश्वास ठेवत नाही, तो संन्यासी काय करणार म्हणून त्याने टाळलं. पण काय कोणास ठाऊक, 2 दिवसांनी तो भेटीला निघाला. स्वामी विवेकानंद हॉटेलच्या रूममध्ये काहीतरी लिखाण करण्यात व्यस्त होते. रॉकफेलर जाऊन थांबले. रॉकफेलरला अपेक्षा होती, मी एवढा माणूस, माझ्यासाठी मोठं आदरातिथ्य होईल. पण विवेकानंदांनी ढुंकूनही पाहिलं नाही. शेवटी रॉकफेलर म्हणाला, मी उद्योजक रॉकफेलर. स्वामी म्हणाले, बरं, मग मला पाहून इथला राष्ट्राध्यक्षसुद्धा उभा राहतो. असं, आपलं काम सांगा, विवेकानंदांनी बोलायला सुरुवात केली. तुम्ही मनाने फार बेचैन आहात. आणि मग त्यांच्या जीवनातील अशा काही घटना सांगितल्या की ज्या त्याच्याविषयी कुणालाच माहिती नव्हत्या. तोही परेशान झाला. 1 तासाच्या चर्चेनंतर स्वामी विवेकानंदांनी त्याला सांगितले, यावर एकच उपाय आहे, तुम्ही दानधर्म करा. रॉकफेलरवर स्वामींचा एवढा प्रभाव पडला की त्याने एक फाउंडेशन काढलं. त्यातूनच पुढे मलेरिया, टीबी यांसारख्या अनेक रोगांवर औषधं बनवून मोफतमध्ये इलाज केले. तो जगातील सर्वात मोठा डोनर झाला. पुढे आश्चर्य हे झाले की ज्याला 1 वर्षाची मुदत डॉक्टरांनी सांगितली होती, तो रॉकफेलर 98 वर्ष जगला, तोही आनंदात. आज जो जगातील सर्वात मोठा डोनर आहे, बिल गेट्स, तो त्याच्या पुस्तकात लिहितो, मला डोनेशनची प्रेरणा रॉकफेलर फाउंडेशनमुळे मिळाली. मित्रांनो, ही आहे एका हिंदू संन्यासाची व हिंदू तत्वज्ञानाची किमया. आणि आम्ही मात्र आज त्याकडे तिरस्काराने पाहतो. आपली ताकद ओळखा आणि भौतिक सुखाच्या मागे लागून पैसा हे सर्वस्व आहे हे समजू नका. वेळ आली की तोही कामी येत नाही. आणि मुख्य म्हणजे द्यायला शिका, द्याल तरच मिळत जाईल, हेच हिंदू तत्वज्ञान आहे. साठवाल तर सडायला सुरुवात होईल. तर असा हा स्वामी विवेकानंदांचा किस्सा मला खूप आवडला, तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.